검색을 해봐. 버. 번. 이천. 그디 갔다가 लग्नानंतर लगेचच. 그디 म्हणजे किती साली घेतलं ते सांगायचं करंदीकर साहेब. 1996 साली घेतलं. काय उन्यात घेतलं की काय साहेब? किती वेळा सांगितलं आमचं लव मॅरेज होत. हुंडा बिंडा घेण्याचा प्रश्न येत. खाली आवाज खाली. त्या आईला इथे लिहिले लिहिले इथे नाही ना. जास्त आवाज चढू नका. आम्हाला आमच्या रुटीन प्रमाणे काम करू दे. मग रुटीन प्रमाणे तुम्ही आमच्या दोघांचे जबाब गेला आणि घर पाहिला. अरे माझ्या शोन काय पाहायला आलं? घर पाहायला? घर पाहायला नाही, शोधायला आलो. काय शोधायला? हेच काय कुठे लिहून ठेवलंय काय? तुमच्या बायकोने डायरी वगैरे किंवा कोणती औषधं तुम्ही देत होतात त्यातून काय दिलंय काय? हे पहा दाखवा. दाखवा दाखवा ना. आता हे पहा, हे खुनाची केस आहे. याच्या चौकशीत असेच उभे आडवे प्रश्न विचारतो आम्ही. एकतर मेडिकल सर्टिफिकेट म्हणून सुटला चायला नाही तर कस्टडीतच घेतो असं 14 दिवस. कळलं ना? मग सांगा तुमच्या बायकोची औषधं कुठे आहेत? मी तिला औषधं देत नव्हतो. एवढा गंभीर आजार आणि औषध उपचार नाही केलेत? नाही. का नाही केलेत? मिस्टर करंदीकर काय विचारतो आम्ही? एवढा गंभीर आजार आणि औषधोपचार का नाही केले? करंदीकर बोला. एवढा गंभीर आजार आणि औषधोपचार का नाही केले? बोला बोला करंदीकर बोला बोला. मी अभि करंदीकर आणि माझी बायको आणि ता लग्न झाल्यावर या घरात राहायला आलो. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. आम्ही आमचं मॅरेज लाईफ छान एन्जॉय करत होतो. मी अभिराज सिंथेटिक कंपनीत क्लार्क होतो आणि अनिता खालच्या एसीडी बूथ वरती पार्ट टाइम जॉब करायची. त्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबर 1996 रोजी सकाळी काय होतंय? अरे भूक लागत नाहीये, जरा कसकस अंगात भरली. औषध घेतलीस का? हो घेतल्या गोळ्या, पण काही बरं वाटत नाहीये. एक मिनिट, तुला भूक लागत नाहीये? हो. अंगात कसकस भरली? हा. उलटी झाल्यासारखं होतंय? हो. आणि चक्कर? हो रे बाबा. यस. अग अनी 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 एक मिनिट. फोन पण म्हणते. मी खाली बूथ वरती जाऊन ऑफिसात फोन करून येतो. कशाला? हे आज ऑफिसात उशिरा जायचंय. बायकोची तब्येत बरोबर नाहीये, तिला आज चेकअप साठी डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. चेकअप? अरे कशासाठी? बस का, एवढं सगळं होतंय मग चेकअप नको करायला. म्हणजे? अग म्हणजे बायकोला उलट्या होत आहेत, चक्कर येते, भूक लागत नाहीये आणि लग्नाला 6 महिने झाले असतील तर नवऱ्याने काय करावं? इश्य ए सांग ना काय करायला पाहिजे. ऑफिसात उशिरा जाण्यापेक्षा रजाच टाकावी. आणि चेकअप झाला दोघांनी दिवसभर एन्जॉय करायचं. आणि अरे म्हणजे एखादा सिनेमा बघावा, बागेतच फिरायला जावं, बाहेर जेवण करावं, घरी यावं आणि 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 स्टॅच्यू. सकाळी मी अनिताचा चेकअप केला.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे आम्ही दोघं दुपारी राजा हिंदुस्थानी बघायला गेलो. मी रिपोर्ट गेल्या संध्याकाळी 5 वाजता परत लॅब मध्ये बोलवलो होतो. अनिताला जरा बरं वाटेन असं झालं म्हणून मी तिला रिक्षेत बसवलं आणि डॉक्टर अभिजितच्या लॅब वरती आलो. अनिल अतिशय एक्साइट झाला होता. बाळा झाल्यावर काय काय करणार सगळं सांगत होता. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघेही खरेदी करणार होतो. पाळणा, दुप्पी, जवली, छोटी स्कूटर वगैरे वगैरे. मला नुसती घाई झाली होती ऐकायची. वेणाने मला अभिनंदन करण्यासाठी मला बुके आणि कॅडबरी सुद्धा आणले होते. औषधं कोणती घ्यायची विचारत होता. काय काळजी घ्यायची हे विचारत होता. मुलगा होणार की मुलगी हे सुद्धा विचारलं. अर्थात आम्हाला कोणी चालणार होतं. मी मात्र खूप अपसेट होतो. अनिलचा उत्साह पाहून पार हादून गेलो होतो. कारण टेबलावरचे रिपोर्ट्स काय वेगळंच सांगत होतो. मी उठलो. अनिलला माझ्या शेजारी बसवलं आणि त्याला सांगू लागलो. नको अभिजित, प्लीज परत सांगू नकोस. मिस्टर करंदी काय आम्हाला जवाब हवा आहे. सॉरी. बघ डॉक्टर अभिजित, काय सांगितलं तुम्ही त्यांना? मी त्याला सांगितलं की अनिता प्रेग्नेंट नाहीये. ती चक्कर वगैरे याच्या सिम्पटम्स आहेत त्या वेगळ्या कारणामुळे येत. म्हणजे म्हणजे एक मिनिट. ट्युमरच्या टेस्ट काय सांगत होत्या? अनिताचा ट्युमर सेकंड स्टेज मध्ये होता. मेलिग्रेन म्हणजे वाढणार होता आणि त्याच्या सेकंडरीज गर्भाशयात आतड्यात सगळीकडे वाढण्याची शक्यता होती. आय सी. आता फक्त प्रश्न होता तो अनिताला सांगण्याचा. त्या दिवशी मी ऑफिसला गेलोच नाही. दिवसभर फिरत राहिलो. सकाळी डॉक्टर अभिजितच्या लॅब वरती गेलो. ऑपरेशन संबंधित चौकशी केली. 2-3 नातेवाईकांकडे सुद्धा गेलो. आणि संध्याकाळी घरी परत आलो. परंतु पाळणा घेऊन आली होती. आत आल्याला पाळणा पाहिला आणि मी हादरलोच. छान आहे पण तू एवढी घाई का केलीस? अरे मग नंतर खूप खर्च वाढतात म्हणून आधीच एक एक गोष्टी घ्यायचं ठरवले मी. आणि तूही आता जरा जास्त पैसे द्यायला ओव्हर टाइम कर. कळलं? कळलं. माझं नाव कोणत्या दवाखान्यात नोंदवायचं? अरे असं काय करतोस? घरात बाळंतपण करायचंय का? आधीच नाव नोंदवावं लागतं नाहीतर नंतर मग गडबड उडेल. आणि आपण ना आधीच ठरूयात शाळा कोणती कोणत्या नर्सरीत घालायचं ना आधीच ठरूया. ठरवायला पाहिजे. काय रे कंटाळ आहेस का? असं का दिसतोस? अनिता मी आज ऑफिसला गेलोच नाही. का? अरे असं करून कसं चालेल? आता आपल्याला बाळ. अनिता प्लीज, काय बोलतेस तू? काय झालं अनिल?
सॉरी हे बघ मला सांग आणि काय झालंय अनिता बस बस अरे वरतीच बस नाही नको इथेच बस तू काहीतरी सांगत होतास ना सांग मग आणि असा काय चेहरा झालाय तुझा अनिता आणि मी आज डॉक्टर अभिजीतच्या लॅब वरती गेलो होतो ग ए माझ्या प्रेग्नन्सी बद्दल काय सिरियस नाही ना पुन्हा उगीच टेन्शन हो अगं त्याच्याबद्दलच सांगितलंय काय काय झालं अनिता आणि तू प्रेग्नेंट नाहीये सांगत काय आणि नीट ऐकणारच मी काय सांगतोय ते मी काय सांगतो ते नीट आहे डॉक्टर अभिजीतने सांगितलंय तू प्रेग्नेंट नाही आहेस आणि पण मग ती चक्कर माझी तब्येत वगैरे त्याच कारण दुसरं आहे अनिता अरे ठीक आहे ना मग त्यात तेवढं तोंड पाडायला काय झालंय वेड्या आपल्याला आपलं वाटलं आपल्याला बाय होणार आहे असं होतं की बऱ्याचदा लग्न होऊन 6 महिने झालेत आपल्याला आपण केलेली खरेदी नक्कीच बाय नाही जाणार आणि तुला का समजत नाहीये तुला बाळ होऊ शकणार नाही आणि हे तू जरा जास्तच करतोस हा उगीच वाटेल ते बोलतोस बघू बघू माझा रिपोर्ट त्या रिपोर्ट मध्ये काय नाही कळणार आणि तुला नाही नको मीच बघते आज तू मला लढवायच्या मूड मध्ये दाखव दाखव माझा रिपोर्ट आणि त्या रिपोर्ट मध्ये खरंच नाही काही कळणार तुला ऐक ना मी काय सांगतोय आणि ऐक ना मी काय सांगतोय अनिता जवळजवळ अर्ध्या तासाने बाहेर आली पहिल्यांदा ती काही बोललीच नाही मी तिच्या बाजूला जाऊन बसलो अनिता आणि मी तुला सांगत होतो रिपोर्ट वाचू नकोस अगं मी सांगितलं असत तुला डॉक्टर अभिजीतनी मला सांगितलं तेव्हा मी देखील बधीर झालो अर्धा तास मला काही कळतच नव्हतं अनिता हे बघ मला माहिती सिरियस प्रॉब्लेम आहे सिरियस अरे लवकरच मी मरणार आहे अनिता प्लीज शांत हो यात दिलंय सेकंड स्टेजला ट्यूमर आता आपण काय करायचं अनिता प्लीज शांत हो रडणं बंद कर पहिलं नाही तर त्रास होईल तुला अनिला पण दुसऱ्या डॉक्टरला जा अभिजीतची चूक झाली असेल तर किंवा रिपोर्ट बदलले असते येस नक्कीच असं झालं असणार मला वाटलंच होत तूही वेंधळा आणि डॉक्टर अभिजीतही वेंधळेच दिसतय तुमच्या लक्षात आलं नसेल एका नावाच्या 2 बायका असू शकतात मी ती बाई नक्कीच नसणार तू ताबडतोब डॉक्टरांना फोन कर आणि सांग नावं सारखी असल्यामुळे रिपोर्टची आदला बदल झाली असेल उद्या येऊन रिपोर्ट घेऊन जातो असं फोनवर सांग काय बाई टेन्शन केवढी घाबरले मी अनिल तुझ्या एवढं सुद्धा लक्षात नाही आलं तिथेच रिपोर्ट चेक केले असते तर लगेच कळलं असत ना चल जाऊ मी कॉफी करते मस्तपैकी ये आताच ये
बोंग मध्ये नाव गुंतवून टाकू। तू का एवढा चेहरा पाडलायस? अरे होतात चुका अशा, त्यात काय एवढं, तू पण ना खरं चल ये कॉफी घेऊ। बेडरूम मध्ये झोपवलंय मी तिला। मग आणि तू काय डिसिजन घेतलाय, ऑपरेशन करायचं की नाही? नाही डॉक्टर, मी अजून काही ठरवलेलं नाहीये। अजून काही ठरवलेलं नाहीये? अरे असं करून कसं चालेल, तुला लवकरात लवकर कायदा निर्णय घ्यायला लागेल। हो बरं डॉक्टर, ऑपरेशनला साधारण काय खर्च येईल? ऍक्च्युअल ऑपरेशनला साधारण 75,000 रुपये खर्च येईल आणि एकूण ट्रीटमेंटला पण तेवढाच, म्हणजे टोटल 1.5 लाख रुपये खर्च येईल। 1.5 लाख रुपये तोही लगेच करावं लागेल ना? हो येत्या 15 दिवसात। बरं ऑपरेशन करून अनिता पूर्ण बरी होईल ना? आणि आय मस्ट टेल यू, आणि त्याचा ट्यूमर सेकंड स्टेजला आहे आणि अशा केसेसमध्ये सेकंडरीज खूप डिपली गेलेले असतात। 6 महिन्यांनी परत ट्यूमर उद्भवू शकतो आणि तो पूर्ण बरा होईल की नाही याची शाश्वती नाही। म्हणजे कसलीच शाश्वती नाही? करेक्ट। पण ती वाचणार नाही हे माहित असताना आपलं समाधान कसं होऊ शकेल डॉक्टर? आणि हे ज्याच्या त्याच्या विचारशक्तीवर अवलंबून आहे। नाही डॉक्टर, विचारशक्तीवर नाही, परवडण्यावर अवलंबून आहे। माझ्यासारखा माणूस 1.5 लाख रुपये उभे करतो ना, तेव्हा त्याला त्याचं राहतं घर, बँक बॅलन्स, दागिने, उधारी एवढ्या खटपटी करून पैसे उभे केलेले असतात। माती मुलवर असतील तर त्याचा काय उपयोग डॉक्टर? बर डॉक्टर, समजा मी काहीच केलं नाही तर आमच्या दोघांकडे किती दिवस आहेत? जेमतेम 2 महिने आणि ऑपरेशन केलं तरी 6 महिने, कदाचित 2-4 महिने जास्त। 2-4 महिने जास्त? नाही डॉक्टर, हा हिशोब काही पटत नाहीये। एनिवे मला उद्या सकाळी सांग काय करायचं ते। चल
आणि हो तो टेलिफोन बंद पडलाय, तो चालू करून घे, तुला आवश्यकता पडेल त्याची. चल टेक केअर. सांगितलं पाहिजे. बघ तू घाबरू नकोस, आणि रडलीस तर मी तुला सांगूच शकणार नाही ग. तू विचार कर आणि मला सांग आपण काय करायचं ते. ओके आणि नाही. मग तुम्ही तुमच्या बायकोला ऑपरेशन करायला लागेल वगैरे काही सांगितलंच नाही? नाही. ऐकत नाही म्हणून सांगितलं. इन्स्पेक्टर, अरे कसे शक्य होईल, लव्ह मॅरेज आहे त्या दोघांच, आणि तो सांगतोय ना की कुठेतरी ऑपरेशनची रक्कम उभी करायची तयारी होती त्याची. हो पण ऑपरेशन झालं नाही खरंच आहे ना. हो आणि यांची बायको उपचाराशिवाय गेली हे तितकंच खरं आहे काय? नाही मग हे खोटं आहे, ती ऑपरेशन शिवाय गेलीही नाहीये, तिच्यावर 2 महिने उपचार झालेले मी केलेत. मिस्टर करंदीकर, उगीच घरगुती उपचारांच्या थापा मारू नका. तुम्ही जर ऐकणार मी कोणते उपचार केलेत ते. दादाला मी दोघांनी माझ्या प्रश्नांची उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायची. हो मी जर ऑपरेशन केलं तर कदाचित 6 महिने जगेल. हो आणि जर नाही केलं तर 2 किंवा 3 महिने जगेल. हो मला बाळ होणं शक्य नाही. हो मी जे सांगेन तू ते सगळं ऐकणार आहेस. हो बघ. हो ओके. तुला ऍक्टिंग येतं? हो. किती दिवस ऍक्टिंग करू शकशील, म्हणजे 1 महिना, 2 महिने, 3 महिने?
मग आतापासून ऍक्टिंग सुरू करायचं. मी आई होणार. 3 महिन्यात मला बाळंत व्हायचंय, हसत मरायचं. उत्तर दे. आपण ते सगळं ऍक्टिंग करायचं. जे मी खरंच प्रेग्नेंट राहिले असते ते केलं असत. करणार. मला हसत मरायचंय आणि पूर्ण लाईफ एन्जॉय करत मरायचंय. या 3 महिन्यात मी मला झालेल्या यातनांबद्दल तुला जाणू देणार नाही आणि तूही तुला माझी काळजी वाटते वगैरे जाणवून द्यायचं नाही. आता उद्यापासून 3 महिन्यांची रजा टाक. 3 महिन्यांची रजा? अरे एवढं सगळं करायचंय मला. रजा अनिता काहीतरी घेऊन येतो. आता घरी बनवणं बंद करायचं. ओके एक काम कर, मला व्हेज पुलाव आणि मसाला पाव जोडिया. अगं ते तेलकट वगैरे खाऊ नकोस, त्रास होईल नाही का तुला? आत्ताच तू म्हणालास ना तुला काय हवं ते सांग. बर आणतो. ठीक आहे तू आराम कर, मी येतो. पसरून येत आणि बाबांचे पापे घेत. मग बाबा त्याला कॅडबरी देतात.
काय होतं माहिती? बायकोला यातना होत असूनही तुम्ही औषध उपचार नाही केले हा खून आहे. मला नाही वाटत. अ खुनाला नसतच वाटत, तो चुकलाय. पण त्याच्या हातून खून झालेला असतो ना. खून होणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू हा अतिशय यातनामय असतो. पण आणि हसतमुख गेली, समाधानाने गेली. मिस्टर करंदीकर, तुम्ही जे सांगताय ना त्याला ठोस पुरावा नाही. उलट सिरियस असूनही केवळ औषधोपचार परवडलेत नाही म्हणून तुम्ही तिचा इलाज केला नाही आणि त्यात ती गेली हे सिद्ध होत आहे. मला शिक्षा काय? शिक्षा काय? कमीत कमी जन्मठेप का? फाशी नाही? होईलही कदाचित, पण तुम्हाला खून करताना कोणी पाहिलं नाही ना. शिवाय मेडिकल रिपोर्टनुसार तुमची बायको ट्युमरच्या व्याधीने गेली आहे. तुम्हाला एक साक्षीदार मिळू शकेल. कोण? डॉक्टर अभिजित. मी? यस डॉक्टर. कोणती साक्ष देतील डॉक्टर अभिजित? माझं डॉक्टरांशी डिस्कशन झालं होतं, त्यात मी त्यांना ट्रीटमेंट करायला नकार दिला होता. आठवतंय डॉक्टर त्या दिवशी? डोळ्या जेवणाच्या दिवशी. नाटकाचा अंत काय आहे हे माहित आहे आणि आम्ही दोघांनी ठरवून टाकलंय सुखानं समाधानानं येणार मरण स्वीकारायचं. तुम्हाला एक सांगू, आपण मरण टाळण्यासाठी धडपड करतो, प्रयत्न करतो, पण त्याच्यामुळे जास्त दुःखी होतो. पण माझ्या समजुतीप्रमाणे तिला आता प्रचंड यातना सुरू व्हायला पाहिजे. तिचा वजनही कमी झाला असेल. हो असेलही. गेले 2 महिने आणि तर बाहेर गेली ती प्रेग्नेन्सीतला व्यायाम म्हणून. आणि रात्री अपरात्री तिच्या पोटात दुखायला लागलं ना तर आम्ही अंगाई गीताची प्रॅक्टिस करत, आमच्या पिंट्याला झोपवण्याची धडपड करत. त्या दिवशीची रात्र ही कशी जाते हे कळतही नाही. हे उपाय छान आहेत ना डॉक्टर? तुम्ही बोलल्याप्रमाणे जर का अनिताचं ऑपरेशन केलं असतं ना तर प्रत्येक दिवस मरणाची वाट बघत आणि गेलेल्या पैशाचा हिशोब लावण्यात 2 महिने गेले असते. आणि शेवटी माझ्या तर काल असत तर तोळा मासा झालेला अनिताचा रोग जरी जर सापळा आणि अनि जरी उद्या गेली ना तरी तिच्या खूपशा आठवणीत माझ्याकडे. अनिच्या हसण्या खिदळण्याच्या, दुसण्याच्या, अनिच्या आई होण्याच्या. तरी मला वाटतं मी तिला एकदा जस्ट चेक करतो. हो पण बाळंत अनिताला चेक करताय असंच दाखवा प्लीज. ओके ठीक आहे. आणि हो काही पेन किलर्स द्यायचे का? इंजेक्शन? नाही डॉक्टर, आता कोणतेच मेडिसिन तिच्यावरती परिणाम नाही करणार कारण तिच्यात आमचं नाटक पूर्णपणे भिनलंय. ओके ॲज यू विश. डॉक्टर अनिल यार.
करता डॉक्टर? अनिता, तुमचा खराब इंटायर कसा आहे, तो कधी येणार आणि तुझी तब्येत कशी आहे हे सगळं चेक नको करायला? अगदी बरोबर, बघू आता. लवकर ये रे, पोटात ओढला सारखं होतंय. पिंट्या पण आईस्क्रीम खातोय बहुते. हॅलो, हाय कुमार. आज आठवण झाली होय ग शाणे. आई बाबा सिनेमाला गेले, तुला ठेव. तू कट्टी घ्या आई बाबांशी. आमच्या घरी येणार ना बाळू द्या. आलो की बोलावीन. हा नाव ना पिंटास ठेवणार आहे. आणि हो, मी त्याला तुझ्या शाळेत घालणार. मग तू त्याची ताई होशील ना. त्याला जपायचं. पिंट्या पोटात शिंकतोय आणि आईचं पोट दुखतय. कोमल उद्या फोन कर. हा आता मी ठेवते. Let me.
ओढण्याची थांबलीस कशी? कशाला खाल्लंस एवढं आईस्क्रीम? हा मी डॉक्टरना बोलवतो. बापाला दमवतोय, बाप दमला याच काहीच नाही आणि आई ते हस. अनिता, ए अनि, ए अनि, ए बोल ना, ए बस कर तुझं नाटक. नाही सर, ए बोल ना, ए बस कर तुझं नाटक. आता नाही सर, आता नाही उठलीस तर मी रडेन. अनिता, तूच तर बोललीस ना ग नाटक असं अर्धवट सोडायचं नाही म्हणून, आणि आता तूच. अनिता, ए अनिता बोल ना ग. मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे सादर करण्यात आलेली एकांकिका अशी प्रसव वेदना. लेखक योगेश सोमण. प्रकाश योजना श्याम चव्हाण. रंगभूषा अनिकेत अंतापूरकर. कामिनी भाय. स्मिता सावन. संगीत सहाय्यक विक्रांत नलावरे. पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन योगेश कदम.